महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वांद्रामधील पोटनिवडणूक दरम्यान एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी उद्धव ठाकरेंवर केली जोरदार टीका। तंबाखूमुळे कॅन्सर होत नसून अन्नपचन होते असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे खासदार दिलीप गांधींवर सामनामधून करण्यात आली टीका। आणि डोंबिवलीतल्या पांडुरंगवाडीत एका 25 वर्षीय तरुणाची हत्या। या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी खुद्ध मृत पावलेल्याचा मित्र असल्याचा धक्कादायक खुलासा। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। वांद्रे पूर्व पोटनिवडणूक ही तिरंगी असल्यामुळे आता तीनही पक्षांकडून चांगला जोर लावण्यात येतोय। यासाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सभा घेणार आहेत। काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना आता शरद पवार यांची साथ मिळणार आहे। नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिका निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी असली तरी वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मात्र राष्ट्रवादीची साथ असल्याचं यातून दिसून येत आहे। वांद्रेमधील पोटनिवडणुकीत दरम्यान एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। स्वतःला वाघ समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हैदराबादमध्ये येऊन दाखवावं असं थेट आव्हान ओवेसींनी दिलं। वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ओवेसींनी नारायण राणेवर ही जोरदार प्रहार केला होता। गुंडगिरीच्या जोरावर राणे मोठे झाल्याचा आरोप ओवेसींनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्रात आमचं सरकार असतं तर आम्ही मुस्लिमांसाठी 3000 कोटींची तजवीज केली असती। यामुळे मत मागण्यासाठी येणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना भाजपला आम्ही हकलावून लावलं असतं। तंबाखूमुळे कॅन्सर होत नसून तंबाखूच्या सेवनानं अन्नपचन होतं असं वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यावर सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी यांनी हातात झाडू घेतलाय तो रस्त्यावरील कचरा साफ करण्यासाठी, पण जे लोक तोंडाने घाण करत आहेत त्यांच्या तोंडातील घाण कशी साफ करणार अशी बोचरी टीका सामनामधून करण्यात आली आहे। तंबाखूमुळे कॅन्सर होतो हा समज चुकीचा आहे असं ज्ञानकण नगरच्या गांधींनी उधळले आहेत। तंबाखूमुळे कॅन्सर होतो यास कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचा दावा गांधी यांनी केल्याने देशातलेच नव्हे तर जगातले सर्व शास्त्रज्ञ डॉक्टर मंडळी मूर्छा येऊन पडली आहेत आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी नाकासमोर कांदा नाही तर तंबाखूची पुडी धरावी लागली आहे। तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही या अचाट शोधाबद्दल गांधी यांना ते डॉक्टर वगैरे नसले तरी या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार द्यायला हरकत नाही अशी टीका देखील सामनामधून करण्यात आली। डोंबिवलीतल्या पांडुरंगवाडीत एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। या घटनेतील तरुणाचे नाव श्रेयस चारी असे आहे। मंगळवारी पहाटे 3:30 ते 4 सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोराने कांचन कुटीर बिल्डिंग समोरील रस्त्यावर दारूच्या बाटलीने भुसकून तरुणाचा खून केलाय। मित्रानेच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी श्रेयसचा मित्र असल्याचं कळत आहे। त्याच्या शरीरावर नखांच्या जखमाही आढळल्यात। श्रेयस चारी ठाण्यातील रेमंड कंपनीत हार्डवेअर इंजिनियर होता तर वडिलांची महाडमध्ये फॅक्टरी असल्याचं समजतंय। बीड जिल्हा परिषद शिक्षिका संगीता चाटे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। संगीता चाटे यांची अंबेजोगाईहून जागा नसताना सुद्धा माजलगावमध्ये बदली करण्यात आली होती त्यामुळे 7 महिन्यांचा त्यांचा पगार झालेला नव्हता। संगीता 2 महिन्यांपासून मागणी करत होत्या पण त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले। त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 6 महिने घरीच होते। 6 महिने निलंबन झालं माझं। एका मुलीचे प्रकार झाले, माझ्या मुलीचे प्रकार निलंबन झाल्यावर त्यांनी बंदी पण केली। तिथे माझ्या जागा पण नव्हती, जागा नव्हती, त्यांनी लिहून दिले माझ्या जागा नाही। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वांद्रामधील पोटनिवडणूक दरम्यान एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी उद्धव ठाकरेंवर केली जोरदार टीका। तंबाखूमुळे कॅन्सर होत नसून अन्नपचन होते असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे खासदार दिलीप गांधींवर सामनामधून करण्यात आली टीका। आणि डोंबिवलीतल्या पांडुरंगवाडीत एका 25 वर्षीय तरुणाची हत्या। या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी खुद्द मृत पावलेल्याचा मित्र असल्याचा धक्कादायक खुलासा। बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.